दोन प्रौढ व्यक्तींनी सहमतीने लैंगिक संबंध ठेवले असतील तर ते कलम 376 अंतर्गत बलात्कार ठरणार नाही असा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय. दोन प्रौढ व्यक्तींनी सहमतीने लैंगिक संबंध ठेवले असतील तर ते कलम 376 अंतर्गत बलात्कार ठरणार नाही असा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती एन आर बोरकर यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवलंय. त्यानंतर फौजदारी याचिका निकाली काढत याबाबत दाखल असलेला गुन्हा रद्द केला. काय आहे प्रकरण पाहूया. एका घटस्फोटीत महिलेने तक्रार दिली होती. या महिलेने तक्रारीत म्हटलं होतं की एका संस्थेत काम करत असताना आरोपीने लग्नाचे हमीश दाखवत बलात्कार केला. या महिलेने गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीने कोर्टात धाव घेतली. यानंतर आरोपीच्या वतीने गुन्हा रद्द करण्यासाठी ॲडव्होकेट हर्षल पाटील आणि ॲडव्होकेट पियुष तोष्णीवाल यांच्यामार्फत याचिका दाखल केली. आरोपी विरोधात बलात्कारासह मारहाण धमकाविणे कलमान्वे शिक्षापात्र गुन्ह्यासाठी 30 एप्रिल 2022 रोजी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं होतं. आरोपीकडून हा गुन्हा जानेवारी 2019 ते 3 एप्रिल 2022 या कालावधीत घडल्याचे फिर्यादीने जबाबात सांगितलं. फिर्यादीने सहमतीने लैंगिक संबंध निर्माण केले आहेत याबाबतचं खुलासा करणारंही प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर दाखल आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. याचिकाकर्त्यांनी फिर्यादी महिलेची मोबाईलची नुकसान भरपाई देखील भरून काढली आहे. त्यानंतर या प्रकरणात तक्रारदारालाही गुन्हा रद्द करण्यास कोणताही आक्षेप नाही. प्रतिज्ञापत्रावरील रेकॉर्डनुसार त्यांचे संबंध सहमतीने होते. त्याचबरोबर महिला घटस्फोटीत असल्याने आयुष्यात पुढे जाण्याचा विचार आहे असे फिर्यादी महिलेने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. FIR त्यातील नमूद घटना आणि रेकॉर्डवरील असलेले सहमतीचे प्रतिज्ञापत्रात दिसून येते की दोघांमधील संबंध सहमतीचे होते. या प्रकरणातील गुन्ह्यामध्ये बलात्काराचे कलम लागू होत नाही, त्यामुळे गुन्हा रद्द करण्याची मागणी बचाव पक्षाने केली आहे. त्यानंतर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा ग्राह्य धरून FIR रद्द केला आहे.